शवासन हे आसन चित्त चित्तविश्रांतिकारक आहे तसेच ते सर्वश्रेष्ठ मानले जाते शवासन करणे म्हणजे मृत माणसाप्रमाणे शारीरिक आकृतिबंध तयार करणे प्राणावर नादावर दृश्यावर गंधावर स्पर्शावर आणि श्वासावर मनाची धारणा करून त्यायोगे शरीर आणि मन यांना विश्रांती मिळवून देणे हे शवासनाचे तत्त्व आहे प्रसन्न करणारे असे हे आसन आहे पहिल्यांदा आसनपट्टीवर उभा राहावे नंतर हळुवारपणे खाली बसावे खाली बसल्यानंतर उताने झोपावे आणि आपले पाय सरळ लांबून द्यावे त्यानंतर दोन्ही हात शरीरापासून थोडेसे दूर ठेवावेत गाढ झोपेत असताना जसा हात असतो त्या पद्धतीने आपला हात ठेवावा बोटे अर्धवट मिटलेले ठेवा सवयीप्रमाणे मान थोडी कोणत्याही बाजू झुकवा डोळे मिटा बुबळे निश्चिल राखा नंतर कल्पनाशक्ती व इच्छाशक्तीच्या आधाराने हात पाय लहान मोठे स्नायू हे ढिले करा हळूहळू मेंदू हृदय आतडे इत्यादी शिथिल करा प्रथम एका पायाच्या चवड्यापासून सुरुवात करा आणि इच्छाशक्तीने तो भाग शिथिल करा नंतर हळूहळू एक एक अवयव शिथिल करत करत यावे चवडा घोटा पोटरी मांडीचे स्नायू जांग हाताची बोटे तळहात मनगट कोपर खांदा यानंतर अनुक्रमे पोट नावे छातीचा पिंजरा हनुवटी ओठ नाग डोळे कपाळ टाळू या ठिकाणी मन घ्यावे व शिथिलता निर्माण करावी व शेवटी तेथून मन काढून घ्यावे आणि मृतवत करावे तदनंतर स्वसनसंस्था छातीच्या हालचाली हालचाल निर्हतूक करावी नैसर्गिक क्रिया होऊ द्यावी तदनंतर मेंदू हृदय आतडी ग्रंथी इत्यादीचे कार्य क का, कमीत कमी मानून आपल्या मनाचा त्याच्याशी कोणताही संबंध राहिला नाही अशी मनाची धारणा करावी मन श्वासोच्छवासावर एकाग्र करावे म्हणजेच प्राणधारणा करावी ही शवासनाची अंतिम स्थिती आहे या आसनाचे फायदे म्हणजे हमकास विश्रांतीमुळे मन शरीर ताजेतवाने कार्यक्षम बनते निद्रानाशावर उपयुक्त आहे ताणामुळे होणारा दृष्टीदोष सुधारतो हृदयरोग रक्तदाब शारीरिक मानसिक तणाव यांना प्रतिबंध म्हणून हे आसन उपयुक्त आहे असे हे आसन नियमितपणे करावे